होय म्हणलं मारे एंट्री मारा हो आता कसं किती वाजले तीन वाजले वाटते ना चार वाजता मीटिंग आता निघते द्या मोटर ठेवली की बस निघायची तयारी झाली जाऊ मारे एंट्री मारा आता अटकू याय असं तू तू जाणार एंट्री मला लक्षात नाही आलं ते आता लक्षात आलं मी सदस्य ना करबा ग्रामपंचायतचा मग तिथं सही करायला जाणार ठराव नाही माणस का तिथं मग प्रोसिडिंग वर कोण करणार आहे मारात्रा कुठे गेले मारात्रा कुठे गेले फालतू बोंगुळाची अजून आपलं भांड फुटायचं का का? तू जाय मी जसा करणार होता तसं तू कर तू नाही का मूर्ती जाऊ रे का असू गेला जमत नाही सोपाय का हातावर मग एक माया तू या बी का माणूस आहे तू धर मी धरू लागतो तुला पकड 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 का हाय भारी गिरी साहेब ना कसं काय हे काय मेहनत वालायच काम आहे ना का आपल्या बुद्धिवान लोक काय सुरू आहे म्हणून आपल्याला उचलले जात नाही आता एकच हात कामी राहिला आपल्या आले का जाऊ दे बा इथं ठेवा आपण कट्ट लाव आणि जाऊ मिटिंग झाला जा का नाले का मग तिनं कळजा ना मग एक घंट्याची मिटिंग आहे मग आपल्याला जाणार का चला बरा आला बोलीचा बकरा नाही का अरे भरून जरा धूर लागतं का तिथपर्यंत काय 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 मोटर ओली उरायला इरीत होती ते आपल्या यानं काढली भूषण ना आता आम्ही तिथं घ्या म्हणलं तर आमचा हात मोडला आहे ना जरा सावधार नाही आला आम्ही दोघं एक काय गुण होतो तू एक गुण आहे हे का, मुटी, मुटी दरा दरा काय हे काय गोष्ट आहे का मोठी मोठी गोष्ट आहे का म्हणजे मग शेवटी गावाला कान फोडलं पाहिजे तुमच्या तुमच्यासारखे नाही आम्ही लोकांची पिना मारणार नाही लोकांना अटकून देणार दवाखान्या मग माई गाडी तिकडे अटकली जरा बा जरा धरू लागतो म्हणून तुम्हाला काय करतो आता शेवटी दाजी म्हणल्यावर कसं जवळ जाय कसं लागते ना चला धरा धरा हा धरू लागतो चला चला बरोबर भरून तू आला म्हणून जमलेलं का नाही ते पा पाण्यावर ओली झाली असते मोठा आता काय करा चला दा येतो म्हणलं ग्राम सभेला चालत नाही का चालत नाही का म्हणलं ग्रामसभेला <laughs> वाच लागते ना ग्रामसभा म्हणजे याच नाही लागत म्हणलं हे चहा आणि भजी मा बुड्याला मा बुड्याने केली होती बुड्या मजूर आहेत दोन चार त्याले मला खाले का हो मग त्याचे झालं की चार वाजता येणार सगळे जण हे चहा आणि भजी घेऊन चाललो म्हणलं मी येत ना जण सगळेजण मी येणार नाही मग <laughs> तुम्ही मावस करताना मग काय सरी चुकाटा बाहेर करताना नाही येतो मी शकत येतो आता बस वारा झालो गेलो आलो हो <laughs> ते तर आहेच म्हणा का आपण असल्याशिवाय कसं मालच बनत नाही कोणत्या ग्राम ग्रामसभेचा आपण असले कसं सगळ्या इसू काढत बाहेर काढतो ना कोणत्या काय आहेत पुरे आळवे झोपणार आता पाहिन तुला गंमत पाहिन मालच करतो मी काय मला थैलीच काय मला भानू वाशी उरायला जर असा काय रे भजे आहेत बुडीनं भजे केले गरम गरम पण चहा म्हणे बुड्याला नेऊन दे म्हणे वावर आता चाललाय म्हणे घराकडे मी आता चला आता बुड्याला दोन तीन मजूर आहे मला खाले को भजे घेजे चा प्यान चला घराकडे म्हणून मी नेऊन द्यायला चाललो वावरात मी बघता बाजायचं मी गेलो की आलोच गेला ना, ना आता बुडा ते मजूर गे गेले मग आताच गेला मग जाता दिसले मग तिकडून गेला मार्थे होऊन मग जाऊ दे जाऊ दे आपण खाऊ आपण हाव ना चला गोडाऊन मध्ये बसू मस्त चहा पिऊन भजी खाऊ मस्त गरम गरम मग निघाले की बस तिथे मग कसं माणसाची येते मग जरा ग्रामसभेत चला आपल्या गोडाउन घ्या अंदर चल गेले गेले नाही दिसले का तुम्ही बुडाला काही मोठा ग्राम सभेला काही फालतू काही झालं बसले बरोबर चला मग आता नाही का आपण गोडाऊनमध्ये बस आपल्या तुमच्या हिसा चला तुम

कोण लाव रे कोण हरे मजा करायची उघडले उघडला रे उघड रे कोण होत काय मजा कोण कोण रे कोण होत कोण हो मजा खाली ना बा कोण होत रावाय त्यांना फटकन ओळखल बाबा कोण हो काय सांगायला फटकन बोललं नाही आपल्याला कोण काय होतं कोण होईल का मजा करणार आपलं कोण होई कोण हरे लय दिसून राहिला कुलूप आणला कोण आहे रे आम्ही उघडले का मजाक लोक रे लवकर उघड बाबा नांदी नको तू शिवलाची पंग घेऊ नको म्हणलं भारी तुला भारी कोण तू फक्त मला समजला पाहिजे तू होय म्हणून समजणार तर आहेच मला जाता कुठं तू लवकर उघड पा आता एक माफ करतो तुम्ही मजाक मजाक ठिकाणी असते तर लवकर उघड घे ना खा खाया खा ये आता तुला सात वाजे लोक उघड मले म्हणले का नंबरचे कोल्हा पाहिला चांगले टपारे गोदरेजचे बँकेतले दडपले दोन आता फोळा म्हणा गोट्यात नाही फुटतले का चला ग्रामसभेला घेऊ द्याय मुली येतं नाही का चला आता बाबा पाहायला पाहिला रे कोण होते म्हणून उघड रे का मीटिंग आयला का ग्रामसभेत आमचं काम आहे ना म्हणलं तिथं मजा उघड रे म्हणलं तुले तुला हो चला मना आता रे मजाक हो आयक न करू ना काय कोण होते ऐक ना ऐक ना राजा काही नाही वाटते नाही का रे आवाज नाही का गेलवाटपडे साहेब काय सांगितले आता कोणा कोणाला काय सांगा आता मीटिंग सांगा ना चला ना आवतपाळे साहेब चला म्हटलं टाइम झाला ना आपला मिटिंगचा उशीर नका करू लवकर चारले सुरू झाली पाहिजे चला लवकर लवकर चला मावली चला। बस बस आलो दोन मिनटं दोन मिनट आलोच आलोस हो पुढे आलोच मी आलोच तिकडे लोक नीरा उभी आहेत पण अंदर नाही बस चला ना चला ना बे पोटे हो। काय आले का तुम्ही का नाही चला चला तिकडे आवाज देते सगळे उभी रो चला अंदर बस तिकडे पेंडल मध्ये मा आपला मारती कुठे म्हणलं आपल्या सदस्यातले समजा सगळे आले बाकी बाहेर बसले अंध रे मारती कुठे मारती नाही दिसला मला अजून हो रे रात्री सांगाय ते काहीतरी का हो शिवला तर ते बाबाचा काहीतरी कार्यक्रम करणार आहे बहुतेक तिकडे होते काय सांगा भारतीय भारतीय का हो भेटला तर मला हो येतो रे रे पुढे मागास येते मागास बहुतेक युवरा असं येते ना भेटी व्हायला घेते हो ना आपण 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 कसं टाइमवर आलं पाहिजे विरोधकाचं काय आहे ते येते ना आता चहा पाण्याला अजून आले नाही काय करा शिवला नाही आला बबर नाही आला आता तेच म्हणलं काय करा काय नाही तर आता कसं करा चलता। बसता का मग कसं का करता काशीरा म्हणून कसं टाइमवर कामं केले पाहिजे मग तू कसे करत नाही वेळ मग ते तुमच्या त्या आता काय काय सांगा तरी बरं केलं म्हणून आपण बरं झालं सगळं झालं ना काही विषय नाही चला बसून घेऊ आपण नाही का चला चला अरे ना आपला शिवला आला ना हा ते म्हणे पुढे आलंच नाही ते आजार लागते का मला सांग हा। ये ते म्हणे मी हाउस म्हणे काय ज्यादा हजर नाही दे येत नाही तर काय झालं शिवलाल बाबा झोप नाही देर रात बसून मग येते ते येते सुरू होईपर्यंत चला आपण बसून घेऊ चल चला बसा बसा चला दा बद्दलला गोष्टी चला रे चला वाव शांताराम भाऊ चला अंदर वा चला चला सरपंच आले चला ग्रामसेवक आहे तर जिम बस चला बसून घे चला चला हुगळ रे वाह हुगळ गेला रे गेलाय बोते बोते ओ थांब तू थांब तुमय बाहेर येऊ दे तू दिसला बाहेर तू फक्त मग सांगतो तुला काय झालं काजा अरे या नागराजा तुम्ही काय मध्ये ते मोठं धरायला लावली फालतू अंदर आलो मी मग आज सरका सरका गेला असता ना तर पुरलो असतो मी तुमच्या काही वैस नाही लागला बरं तुम्ही कोणाला मी गोच्यात जाणता बा मित्र जादा कसं निघा बाहेर सांगा बरं तुम्ही आता त्यापेक्षा आम्हाला पडली ना बाहेर निघायची तुला माहिती आहे का तिकडे ग्रामसभा सुरू होऊन राहिला ना किती वाजले पाणी चार झाले आता मग पंधरा मिनटं ग्रामसभा सुरू होऊन राहिले आम्हाला पोहोच नाही तुला काय पडलं इकडे कसं रे बाबा काय कसं करावं म्हणलं आता निघाव कसं बाहेर काय करतो म्हणजे काहीतरी युक्ती लढवाच लागेल का नाही मग आंध्रे राहते का तिथं जास्त लागते आपल्याला भुजण्याला फोन ला त्याला म्हणजे लवकर हे उघड म्हणा शेटर कोणा त्याने उघड लावलं असं एखादा गज बस टाकला असं कुलू भरला का बर त्यानं ला फोन लावले असं करा नाही का माय डोक्यात नाही आलं बरोबर आता फोन लावतो भूषण आपलं भूषण काय कामाचं मग आय बुडी मोठी माय आता शिजला तिच्या आगा का काय दिवस भरते का घोटतच बसते का बस झालं भाजी बस ना काल ना ते गाय लवकर त्या बघितली मी घेऊन जायला मीटिंग सुरू होते ना आता हा दे लवकर पटपट लोक पाणी गेलं म्हणून म्हणते मग आता सरपंच कडक सांगितलं दुसरे टाका म्हणे पण कोणाचा आला पाहिजे म्हणे चार म्हणे मग थांब दोन मिनिटा दम नाही आता काय लवकर कर मग आता सरपंच सांगितलं मग आपल्या मनानं करा जे गे लवकर काय लवकर लवकर हाल भूषण कुठे बोलतो म्हणलं बोला कोण बोलता अरे भूषण मीच बोल राहिलो बाबा बोलतो म्हणलं हे बा कुठे आहे तू सध्या कुठे आहे म्हणलं कुठे आहे इकडे आपलं आजीच्या घरी ते राहिलो आता हे आपले ग्रामसभा नाही का तिथे चहा घेऊन जात आहे बकेट भरून जाते बरून काय म्हणता म्हणजे त्याला माझ्या देऊ राहिला नाही आम्ही विरोधी पार्टीवाले म्हणून आपण कमीत कमी चावर बहिष्कार नाही पण निधन नेऊन तर नको देऊ ना बाबा अरे आपला चावर बहिष्कार पाहिजे विरोधी पार्टीचा काही समजते का नाही तुला का, मी काय सांगतो ते पहिले आता चा कोणता घोळ मारला बरं बरं मग काय म्हणता तुम्ही काय म्हणता सांगा

ठेवलं हो हो आता काही बोलत नाही जास्त नाही तर मग तिकडे असलं की जरा जास्त देते देवीदास घेणं तो हातात घे सूत्र म्हणलं ग्रामशेव साहेब आले आढावा विचारा प्रश्न सुरू झाले म्हणा सांगा म्हणा काय तुमचा आळावा मले काय सांगता आता तुम्ही सरपंच तुम्हीच बोला ना बघा आहेत मग काय तुम्ही सांगा काय करा पुढचं तू मी का वाटलं गेलो का मग तू बोलला काय मी बोललो काय बोल कर सुरू कर तुम्ही आता सचिव ग्राम आहे ग्रामपंचायतचे तर आपल्या ग्रामपंचायतचं काय आहे काय का नाही कुठं रोख आलं कार्यक्रम कोणते विकासाचे कामं सुरू आहे कोणते काय चालू आहे त्याबद्दल थोडंसं काही माहिती सांगा जरा असं हां आढावा घ्यायचा आहे काही लोक प्रश्न विचारतील हां गुंपाबाई बैद उभे राहिल्या वाटते सांगा मग काही हां सांगा बरोबर ठीक आहे दा तुम्ही म्हणत हां ओके ओके तर आपली रामपूर ग्रामपंचायत आपल्या गावात अडीचशे घर आहेत त्यापैकी सत्तर घरकुल आपल्या गावात आतापर्यंत आलेले आहेत तीस आता प्रस्ताव आहेत आता ते मंजूर झालेले आहे आणि ते सुद्धा होतील म्हणजे शंभर घरकुल आपल्या गावाला प्राप्त झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्या गावात विहिरी पन्नास विहिरी आपल्या गावातले मंजूर झाले बांधकाम झालेलं आहे तीच आता आपल्या समजा सुरू आहे त्याच्यानंतर आपलं राहिले संडास प्रत्येक घरी संडास झालेला आहे आपला गाव हागंदी मुक्त आहे त्यामुळे आपल्या गावात कोणताही असा म्हणजे विषय राहिलेला नाही आणि तसेच नाले सफाई व्यवस्थित सुरू आहे दिवाबती हे ते चांगल्या पद्धतीची चालू आहे घरोघरी शोषकड्डे आहेत आणि त्याचबरोबर गावात कॅमेरा आहे पण काही 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 बंद आहे समजा ते सुरू करण्यात येईल लवकरात लवकर ते म्हणजे कसं आधी सांगायला बरं

खोटी गोष्ट आहे मावशी तुम्ही जाऊन पाहा सध्या लाईट सुरू आहे आपल्या गावातले मग काय आता दिवस बंद असते आपल्या गावातले काही काही का दिवसा चालू असते पण आपल्या गावातले बंद असते लाईट सगळे एकूण एक लाईट लागलेली आपल्या गावातला तुम्ही आता आपण सगळे जण जाऊन पाहून हो जर नसला तर मला म्हणायचं बाबा ग्रामसभा मग काय तर रात्रात काय होते सगळं लाईट बसले नाल्या गेलेला काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला कोणाचा नाल्याच न ते सांगा हो सगळ्याच्या साफ साफा आपटी गिपटी टाकून ओके कोणाची काय अडचण असले आजही सांगा आजही करून देतो तेच म्हणलं कसं डेंगू मलेरिया जास्त पसरू शकते आता त्याच्या हो, हो हो आपण सावध राहायला पाहिजे आपल्या आप घराला तुम्ही ते खिडकीला बारीक अशा नेटा लावा त्याचबरोबर धूर करत जा संध्याकाळच्या पाहिजे म्हणजे डेंगू डसला नाही पाहिजे आणि डबके साचू देऊ नका पाणी जर साचलं टिनार काय मी टायर गेअरमध्ये ते फेकून द्या अशा प्रकारे तुम्ही जरा काळजी घ्या आणखी काय कोणाचा प्रश्न बाबा आलो मी आलो म्हणलं का सवाचार ना उघड लवकर शटर वर लवकर जाऊ दे तिकडे सुरू आणले का उघड आता कसं उघडून काय उघडा हे आता कोणते कुलप आणले बाबा एवढे झाडेच्या झाडे मा आम्ही रामरट्टे मग आम्ही नंबर दिसते दिसते अरे बाबा बाबा हे कुलप कोण लावले एवढे मोठमोठे अरे बाबा हे एवढा मोठमोठे टपारे कुलप आहे ते नंबरचे कुलप दिसून आले मला हे तर फुटल्या फुटत नाही तर बाबा एखादा गोटा घेऊन टाक त्याच्यावर टाक लवकर लवकर जा लागते ला ना तिकडे सर झालं चालतं दा का मग ला आण गोटा सगळा गोटा चाल नाही बसला बाबा बरं पाहतो मी आणतो आणतो एखादा आणतो तर जा तिकडे सभा सुरू आहे ना निरा तू तू करायला म्हणून लोक लय बदमाश लागायच्या गावाची मग काय आण लवकर गोटा आण लवकर काय म्हण काय तुमचं काही समस्या काय का म्हणत शिवल्याची वाट पाहा नाही हो आपणच विचार माया एक प्रश्न आहे की बा तुम्ही ग्रामशोक साहेब म्हणजे कई येता कई जाता हे आम्हाला काही समजायला मार्ग नाही बा काही आलं की बंदच असते काही म्हणता आमगावले गेले काही म्हणता रामगावले गेले काही म्हणता ढोमणगावला गेले म्हणजे नेमकं कुणी तुम्ही कोणत्या टायम आम्ही भेटाले बाबा तुम्हाला तर सांगा बाबा आम्हाला तुम्ही काय आहेत मला काय आता काम होतं घरपट्टी भरायची होती मली कुठं भरावं काय भरा म्हणलं निरा वाट पाहावं लागते का तुमच्या घरी यावं काय करावं म्हणलं आम्ही काहीतरी आम्हाला सांगा त्याचा टाईम टेबल तुमचा तर आदरणीय आबाजी भाजी मला असं म्हणणं आहे की माझ्याकडे तीन गाव आहे शासनाने माझ्याकडे तीन गाव सोपवलेले आहे त्यामुळे कसं असते प्रत्येक गावाचा वेगवेगळ्या समस्या असते प्रत्येक गावाचा वेगवेगळा भौगोलिक इतिहास आहे तर मला कधी तिथं लागते कधी इथं तिथं लागते कधी आपटिंग असतात सा छप्पन सांगा बघा असं करून मला कसं इकडे लागते असं माझ्या समजा कार्यक्रम आहे ते सगळं बरोबर आहे सर तुमचं त्याच्याबद्दल आमची काहीच म्हणणं नाही पण कसं तुमचा एक टाईम टेबल असला पाहिजे की बाबा नेमकं हे गाव कोणत्या दिवशी आहे का आहे हा त्याचं असं म्हणजे टाईम टेबल तुमच्या ऑफिसच्या पुढे असा चिटकून पाहिजे दरवाज्याला म्हणजे आला माणूस की पाहिजे की बाबा या दिवशी येते बँकेच्या पुढे कसं लिहून असते दीड ते अडीचपर्यंत लंच टाईम हा याचा टाईम ढमक्याचा टाईम तसं तुमचं काहीतरी तिथं असलं पाहिजे लेखाजोखा म्हणजे मग आम्हाला समजून दे अशा पद्धतीने करा तुम्ही तसं काही बाकी विषय नाही लावता मी एक दोन वेळा लावला पण ते कसं फाडला लागला ते ओला झालं पाहिजे ना आता करतो मी बरोबर बळणी करून बरोबर पद्धती लावून देतो चला प्रश्न निकाल निघाला ह्या बाजू दुसरं काही आहे का काय बोलाव आता समजा ग्रामशेव साहेब झाले आता पुढच्या बलावा हो तुम्ही आता काय ना एक प्रश्न आहे माया हिरीत तुम्ही अजून क्लोरीन टाकलं नाही ना एक महिना होऊन राहिला माया वार्डात अजिबात टाकलं नाही एका इरीत नाही टाकला आणि तिकडे साफसफाई नाही केली माया दुर्लक्ष होऊन राहिलं तुमचं <laughs> नाही ना भाजी ते कसं आदरणीय डॅन आहे तुम्ही आहे का ते कसं आहे सगळ्या विरींनी आपण क्लोरीन टाकलेला आहे तुम्ही आता जाऊन त्याची चौकशी करू शकता पाणी चेक करू शकता तुम्ही आणि जे टाकियावरची पाणी जी आपली ते स्वच्छ आहे आपली तुम्ही जाऊन पाहू शकता ना तुम्हाला जर समजा असं वाटतं शंका तुम्ही बिंदात जा बिंदास पाजर नसल तर मला म्हणा तुम्ही मग काही राहिल्या होते ते रात्री टाकला ना पावडर बाकी सगळं आधीच झाल्या होते तुम्ही पाहू शकता रे बाबा काल लोक नव्हते ना कसं काय म्हणतो तुम्ही नाही ना साप नाही ना डॅनि सोपी होता त्याला काय अरे डॅनी झालं म्हणलं ते बस खाली बस झालं झालं टाकलं पावडर टाकलं टाकलं म्हणतो नाही वाटलं टाकलंच नाही झालं का टाकलं नाही चला ठीक आहे मग काय हरकत नाही आता नाही काही प्रश्न आता दुसरे विचारीन मी धन्यवाद आता मी रजा घेतो आणि एक महत्वाचं सांगतो आता आपल्याला नाल्या साफसफाई इथं झालेलं आहे फवारणी केल्या जाईल ग्रामपंचायत मार्फत सर्व गावामध्ये त्याचबरोबर आता आपला वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार आम्ही आणि सगळ्या गावांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा बस आता एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो चला जाईल बापू काही खरं वाटते बापू शेंद्र काही जमून ना राहिला मग काय दादा एवढा गोटी आणून ते खुलप ठोकू राहिला पण काय ताल बसून नाही राहिला मी जसं त्याच्या मदतीने या खिडकीवर पाय देतो अँगलवर देतो वरून बिलकुल वरचा टीम नाही वरच्या वरून बिलकुल ओके करतो दोन मिनिटं थांबा तुम्ही

लवकर पाय काय म्हणून अर्धी मिटिंग तर होते बाबा कर लवकर लवकर असं काहीतरी हात लागलं पाहिजे आपल्या शेवटचा तरी कमीत कमी लवकर पाय नमस्कार मी रामपूरचे मुख्याध्यापक आमच्या इथं दोन शिक्षक आहे ऐंशी पोट आहे एक ते चार वर्ग आहे आणि आपल्याला तिसऱ्या शिक्षकाची आवश्यकता आहे सर्व गावकऱ्यांनी त्याकरता पंचायत समिती स्तरावर आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि दुसरी गोष्ट आपले इथं शंभर टक्के यावर्षी पहिल्या वर्गात पटन झाली आहे वीस विद्यार्थी दाखल झालेले आहे फक्त एक मुलगी आपली बाकी आहे समजा आधार कार्ड काढायचं जाय ते होऊन जाईल त्यानंतर पोषणार व्यवस्थित सुरळीत सुरू आहे त्याचबरोबर पुस्तक वाटप झालेलं आहे गणेश वाटप झालेला आहे काय गुरुजी एक म्हणत होत ते कपडे बदलून द्या बाबा जगांचे होणार आलंय झुले झुले झुंगे झुंगे आहेत ना बाबा ती हा जरा लांड आला होती आलंच मोठे झाले ती झाला दिले असं असं बरोबर खर तुम्ही एक जास्त त्याला पाठवले जा लाईन दे त्याला पण पोटे काय असे जास्त सुधरून राहिले काय करा पहिल्यासारखे सारखे नाही ना आठ दहा पोटेचे पहिले सात वर्गात पाच वर्गात पण हे काय उलिवली साहेब आता काय करा कपडे जागा इला कर तुम्ही ॲडजस्टमेंट याचं ते ॲडजस्टमेंट ठीक आहे ठीक आहे तिथे पाठवून द्या आणि सर्व पालकाले एक विनंती आहे आपल्याला जे काही शासनातर्फे शिष्यवृत्ती भेटते त्यासाठी उत्पन्न दाखला तुमच्या बोराचं का सर्टिफिकेट त्याचा खाते क्रमांक आपल्याकडे शाळेकडे जमा करा म्हणजे जेणेकरून आम्हाला ते त्याचे प्रस्ताव पाठवते ठीक आहे बाकी काही अडचण नाही चला पाण्याची व्यवस्था आहे ते सगळं गुरुजी तुम्ही आता ग्रामपंचायत मार्फे चौदा वित्तात पंधरा वित्तात टी टीव्ही भेटली पाण्याचं वाटर फिल्टर भेटलं शाळेला कोणत्या गोष्टी कमी सुविधा सगळ्या फक्त कसं इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरू करावा म्हणजे कॉम्पिटिशनला आपण काही काही उतरू नाही दप्त पाहिजे ती बरोबर आहे मुद्दा नाही का हो सेमी इंग्लिश पाहिजे नाही का म्हणजे जेणेकरून पुट्ट्या आपले राहिले पाहिजे ठीक आहे ठीक आहे करू आपण त्याची मागणी काय हरकत नाही नमस्कार आता हा चला अरे फुटत नाही ना नाईले का मोठबुडकुल पाय नाही मग हे फुटते का पाय तू अजून दुसरा लय गेला टोले घेतले ना काय फुटणार नाही मार्चिन बँकेतले बरोबर दोन उरले होते मार्चिन आणले घरी नाही का बरोबर बँकेत हो ना होता कोणा काय सांगत नाही खत नाही नंबरच्या वाटते नाही नाही जमत नाही वाटते नाही फुटत नाही का हो आता काहीतरी दुसऱ्या गिलास आपल्याला नाही रे भूषणे वाटते

मावीन लवकर या जरा कापूर तर घ्यायला लागला पाहिजे मावीन जा 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 लवकर चला आलं मला लक्षात जिथं जिथं लाईट नसल ते मी बसून देतो तसे मी सगळे रात्री पूर्ण कव्हर केलेले आहे आणि उघड्या ताऱ्याला अजिबात कोणा स्पर्श करू नका पावसाळ्यात दिवस आहे करंट लागू शकते त्याचबरोबर काही अडीच अडचण असल्यास आपल्या महावित्रांशी संपर्क साधा वेळेवर वीज बिल भरा आणि शासनाला सहकार्य करा आणि अव्वाच्या सव वीज बिलापासून तुम्ही मुक्ती मिळवा काय होते रिडिंग घेत ना तुम्ही मग काहीच्या काही बिल येते बा तुम्ही रिडिंग घेत जा बा बरोबर बरोबर आहे तुमचं तर रिडिंग जे आहे काही काही जे मीटर आहेत ते घरामध्ये असतात त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो कुत्रे गित्रे हे ते बाकीचे प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही जे रिडिंग असते ते महावितरणचं एक ॲप आहे ते ॲप घेऊन त्याच्यातून पाठवू शकता बिलही ऑनलाईन भरू शकता जेणेकरून तुम्हाला मानसिक त्रास होणार नाही जास्त बिल येणार नाही त्याचबरोबर आपल्या पिकाच्या संरक्षणासाठी कोणीही विद्युत प्रवाह आपल्या शेताच्या कुंपणाला लावू नये जेणेकरून कोणती हानी होणार नाही बस एवढे सांगणे आहे बाकी वीज बिल भरा महावितरणला सहकार्य करा आता आता आरोग्य सेविका मॅडम आहे आपल्या गावच्या ते काही आपल्याला थोडं मार्गदर्शन करते सांगा मॅडम काय आहे विशेष आदरणीय मंच उपस्थित सर्व गावातील नागरिक व माझे बंधू भगिनी तर मी आरोग्य सेविका आहे तर आपण सर्व माता आणि जे काही लहान मुलं असतात साधारणतः लहान वयाचे जे तीन वर्षाचे आतले सहा वर्षाचे आतले तर जन्माच्या वेळेस त्यांना जे बी सीजीच्या लसा भेटतात त्याचबरोबर ओपीव्ही झिरो हेपेटायटिस यानंतर आपल्याला जो तक्ता दिलेला आहे सर्व गावातील महिलांनी तो आपल्या घरी लावून ठेवावा सहावा आठोळा दहा आठोळा चौदा आठवडा कोणकोणत्या लसीकरण करायचा त्यावेळेस अंगणवाडी मध्ये घेऊन यावे त्याचबरोबर गोडच्या लशी तसे इतर जे काही आपल्या लशी आहे त्या आपण तुम्हाला कार्ड दिलेलं आहे ते आपल्या घरी तक्ता लावून ठेवावा त्याचबरोबर आभा कार्ड सर्व नागरिकांनी गावातील लोकांनी काढून घ्यावे जे कोणी राहिले असेल त्यांनी आपल्याला वैद्यकीय उपचारा त्याचा खूप फायदा होत असतो त्याचबरोबर गोल्डन कार्ड आलेला आहे ते सुद्धा आपण काढून घ्या आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो त्याचबरोबर आता पावसाळा सुरू आहे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा आपले भांडे सुकू घालावी वाळू घालावी एक दिवस त्यामध्ये भरू नये आपले रांधण माठ हे सर्व स्वच्छ ठेवावे त्याचबरोबर आपल्या तीन पत्रावर असलेले सर्व टायर ट्यूब येते यामध्ये पाणी साचणार नाही डेंगू मलेरियाचा प्रसार होणार नाही याकरता आपण सतर्क राहावे त्याचबरोबर पाणी उकळून प्यावे बरोबर ते लावून देऊ भितीवर बरोबर आमचं नातो आहे ना बाबा त्याच्याकडे लक्ष देत बाबा त्याची कुठे पुष्टी काय आहे ते देत सगळे काय हरकत नाही तुमच्या जे काही सुंदर आहे त्यांना आणि त्याचबरोबर त्या बाळांना नेहमीच आपल्या दर आठवड्याला तुम्ही आमच्या अंगणवाडी घेऊन येत चला ठीक आहे ओके चला ओके चला याच्यानंतर गुरुजी हा चला म्हणलं या गुरुजी या चला आजच्या ग्रामसभेमध्ये सर्वांनी सहभाग दाखवला असेच नियमित महिला वर्ग तसेच सर्व पुरुष वर्ग सर्वांनी उपस्थित राहत जा सर्व अधिकारी कर्मचारी चांगले होतकुरू आहे आपल्या गावाचा विकास होणे आहे म्हणून सर्वांनी एकजुटीने सहमताने कार्य केले पाहिजे तर आता याच्यानंतर आपल्याला आता आजच्या समितीमध्ये जे काही ठराव झाले आहे वृक्षारोपण करणे आहे व्यसनमुखीचा ठराव आहे त्याचबरोबर डेंग्यू मलेरियासाठी आपल्याला गावातून जन जनजागृती करायची आहे शोषखड्डे पडते घरी प्लॅस्टिक निर्मूलन आणि त्याचबरोबर शिष्यवृत्तीसाठी आपल्याला जास्तीत जास्त आवेदनपत्र सादर करायचे आहे पीक विमा सर्वांनी काढून घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं आजची ग्रामसभा इथं संपवतं असं मी अध्यक्ष या नात्याने जाहीर करतो सुरुवातीज <laughs> माझी आभार प्रदर्शन झाले राहिले भाई आता काय राहिले कचोर येत आहे अरे काय रायचं शिवलाल कवा आले ना म्हणलं तुम्ही असं असते का विरोधी पार्टीच नव्हती म्हणलं म्हणजे कपूर हाती लागला झालं वाटते नाही झाली वाटते मीटिंग नाही नाही डे नाही पाहिजे था। था। का का जा, बर जा ना बाबा तू तुझ्यासारखा का माणूस नाही पाहायला मॅम मग लोकाला पुढे धसून देतं तुले का तिकडे एका कोपऱ्यात जाऊन बसतं मजा पाऊ राहिला असन हा तुले काय माहीतच नाही का म्हणतो सुरू झाली का आणि बंद झाली का विचारून राहिला हा बरोबर लय सुरू व्हायच्या टाइमले गायब होतं ना आता सरल्यावर हजर झाला तू म्हणजे तिकडे लोकाचे डोकशे फोळा तुम्ही मारा मार्या करा आणि तू तिकडे बस मुद्दा म्हणून आला नाही तू मला काय समजत नाही का तू नाटकले का हा सांगून राहिला मोठा भियन म्हणजे खापर मारस फुटलो अरे बा मी कोणत्या मुशीबत मध्ये काय सांगा तुम्हाला समजा आता इथं सांगण्याची मजा नाही जाऊ दे आता हे दे आता काय सांगण्याचा अर्थ नाही झालं झालं आता जाऊ दे झाले का निपटली का जाऊ दे चला घराकडे